गडचिरोलीला जातो आहे आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल समता परिषद राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांचा एक मेळावा आहे. मध्ये मी आरमोरीला हरिराम वरखेडींच्याकडे जाणार आहे. मग तिथून मी मूलला जाणार आहे. तिथे परत अशीच जाहीर सभा आहे. चंद्रपूरला मुक्काम करून मी उद्या चंद्रपूरला अशाच प्रकारचं जे आहे कार्यक्रम आहे. आणि नंतर मग मोठ्यामध्ये काही लोक भेटतात, काही प्रश्न असतात, चर्चा असते, छोट्या छोट्या मीटिंग असतात. असा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. भुजबळ साहेब, रेशनचं धान्य जे आहे ते व्यापाऱ्यांना विकण्याचं मोठं एक कटकारस्थान म्हणता येईल किंवा एक गँग इथं आहे. परवाच जरी पण मला त्याचं हे सगळं मिळालं. मला कालच त्याच्या संदर्भामध्ये इथे आल्यानंतर माहिती मिळाली आणि त्याच्यावर जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करणार. आणि एवढंच नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि होम मिनिस्टरला म्हटलेलं आहे की एक स्पेशल आयजीची नेमणूक जी आहे महाराष्ट्रासाठी त्या संदर्भात केली पाहिजे आणि याची पाळंमुळं जी आहेत ती खोदून काढायला पाहिजे. कारण असं 15-20 दिवस झाले की एखादं काहीतरी असं छापून येतं आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो की नक्की काय चाललेलं आहे. तर ते खोलात जाऊन आम्ही त्याची चौकशी करणार. म्हणजे नागपूरच्या प्रकरणात सर मुख्य कंत्राटदार आहे गणेश कुरियर, त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणजे त्याच्याकडे कारवाई होणार? त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर असं आहे की ही लोकशाही आहे काय, असं काही नाही की दिल्लीतून आलं याला उचल त्याला उचल त्याच्यावर, असं इथं नाही आहे. इथे त्याची जी आहे चौकशी होईल आणि चौकशीमध्ये थोडासा जरी संशय आला तरी त्याला ताबडतोब जे आहे कृषी कारवाई त्याच्यावर सुरुवात होईल. निकृष्ट धान्याचा पुरवठा रेशन दुकानातून होतो बरोबर आहे. टीका केलेली आहे की प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे की ओबीसीच्या बाबतीमध्ये जे नेते आहेत ते फक्त शरीराने ओबीसींसोबत आहेत पण मनाने मात्र नाही आहे, त्याच्यामुळे ओबीसींची जी फरफट आहे ती होते आहे. माझं तर मी शिवसेनाच ओबीसीच्या कारणामुळे सोडली आणि तुम्ही नागपूरला माहीतच आहे की कशी काय हालत आहे, त्यावेळी तुमचा जन्म झाला होता की नाही काही लोकांचं मला माहीत नाही. हां, इन्कम टॅक्सचे लोक बसतात मला मोठं आश्चर्य वाटतं, परंतु ते तरी काय करणार विचारे काय. मुख्यमंत्र्यावरून आम्हाला आदेश वगैरे पवार साहेबांनी याच्यावर विस्तृत बोललेलं आहे. आणि मला असं वाटतं की लोकशाही मार्गानं जे काही योग्य असेल ते केलं पाहिजे. केवळ शत्रुत्वाच्या भावनेतून सरकारला नामोहरम करायचं काम करू द्यायचं नाही या भावनेतून हे प्रकार होतात. आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे की महाराष्ट्रातलं आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार महाविकास आघाडी आहे आणि हे सरकार कधी पडेल हे कळणार पण नाही. ॲप तयार करण्यात आले असं म्हणतो असं आहे की तुम्ही काय करता हे आम्हाला सगळं कळतं आणि कळल्यानंतर त्याच्यामध्ये ताबडतोब सुधारणासुद्धा केली जाते. अगदी रात्री जरी केलं तुम्ही आणि सकाळी 6 वाजता जरी शपथविधी केला तर नंतर कळलं आम्हाला त्याच्यात सुधारणा करू आम्ही ताबडतोब केलीच ना. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही. हे सरकार मजबूत आहे, मजबूतीने उभे आहे. तोपर्यंत काँग्रेसच्या सोनिया गांधी, शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मजबूतीनं उभे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणि म्हणून अजिबात सरकार पडण्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. पण हे मंडळी प्रयत्न करतात. मला उलट असं सांगायचं आहे की तुम्ही याचा विचार करा, ज्या पद्धतीनं या केंद्रीय संस्थांचा वापर लोकांच्या विरुद्ध, मंत्र्यांच्या विरुद्ध, नेत्यांच्या विरुद्ध, त्यांच्या घरच्या लोकांच्या विरुद्ध केला जातो आहे, त्याच्यामुळे बी जे पीची प्रतिमा उंचावेल की त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेलं प्रेम कमी होईल याचा विचार त्या यंत्रणांनी नाही केला तरी मला असं वाटतं की हे फडणवीस तारखे जे समजदार नेते आहेत भाजपमध्ये त्यांनी त्याचा विचार करावा की याचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर काय होईल. त्याच्या होत राहणार. आमच्या घरावर 17-18 वेळा धाडी पडल्या. आतमध्ये टाकल्यानंतर, जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा धाडी पडतच होत्या. ते त्यांचा जो चाललाय हा कार्यक्रम, माझं म्हणणं एवढंच आहे की जनता सब जानती है,
सांगोल्याचे आमदार शिवसेनेचे त्यांनी असा आरोप केला आहे की सांगोला कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप केले. सर 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 हिंदी में बताइए, हिंदी में बताइए किस तरह से सीबीआई और ईडी की कार्रवाई कर रहे हैं क्या? नहीं, ये बहुत मतलब कि गलत है. सिर्फ ये सरकार जो है इसको अस्थिर करने के लिए, तो त्यावेळी तुमचा जन्म झाला होता की नाही काही लोकांना तुम्हाला माहीत नाही, परत तो निप्पो डेंद्रांना जा, परत कोराडेला जा, इकडे जा तिकडे जा, आणि केवळ ह्या विषयावर मी शिवसेना सोडताना जे काही इथे 8 दिवस ज्या घटना घडल्या त्या आपल्या सगळ्यांना विचारून बघा काय काय झालेलं आहे. आम्ही जीवाशी खेळून आम्ही जे आहे ओबीसीसाठी त्यावेळेला पक्षांतर केलं आणि तेव्हापासून हे आरक्षण मिळावं म्हणूनसुद्धा आम्ही प्रयत्न केले ते मिळवलंसुद्धा. परंतु आता या काही लोक जे आहेत कोर्टामध्ये वगैरे जात आहेत आणि हे कोर्टाच्या कोर्ट प्रकरण जे आहे जेव्हापासून आम्ही ओबीसीला आरक्षण देणार म्हणून ठरवलं किंवा व्ही पी सिंग यांनी या इथं जाहीर केलं दिल्लीमध्ये तेव्हापासून कोर्टबाजी चालू आहे. 9 जजेसच्या लोकांनी ओबीसीचं आरक्षण मंडलचं जे आहे मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतरसुद्धा काही ओबीसीचे जे काही विरोधक आहेत ते कोर्टातून जाऊन जे आहेत काही ना काहीतरी केसेस आणतात, काही ना काहीतरी निकाल येतो आणि त्यामुळे जे आहेत ह्या अडचणी निर्माण होतात. परंतु उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी जी आहे ती पूर्णपणे ओबीसीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार. राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की आणखी एका महाविकास आघाडीच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलेला आहे. कोण बोललं? राधाकृष्ण विखे पाटील. आता काय सांगणार, म्हणा स्वतःचे घडे अगोदर तपासत सगळ्यांनी. भुजबळ साहेब काय सांगणार, ओव्हरफ्लो होतात ते बघा. मला ईडी असेल सीबीआय असेल या सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक तसिमेला लावलं जातं का, विशेषतः पवार कुटुंबीय असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील? ते राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते कुठले जे आहेत ह्या सरकारला डिस्टेबिलाइज करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत की या मंत्र्यांवर दबाव टाका, त्यांना बदनाम करा, त्यांना अमुक करा, तमुक करा. आमच्या बाबतीमध्ये सुद्धा तो प्रयोग झालाच ना, त्रास भोगावा लागला. पण राजकारणामध्ये या लढाया लढाव्या लागतात. परंतु अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये कधी झालं असं मला काही वाटत नाही. की फक्त जे आहेत म्हणजे कुणावर आरोप टाकायचा, 7-8 दिवस जाऊन त्या लहानशा मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये इन्कम टॅक्सचे लोक बसतात, मला मोठं आश्चर्य वाटतं. परंतु ते तरी काय करणार विचारे काय ते म्हणतात वरून आम्हाला हे मंडळी प्रयत्न करत आहेत. मला उलट असं सांगायचं आहे की तुम्ही याचा विचार करा, ज्या पद्धतीनं या केंद्रीय संस्थांचा वापर लोकांच्या विरुद्ध, मंत्र्यांच्या विरुद्ध, नेत्यांच्या विरुद्ध, त्यांच्या घरच्या लोकांच्या विरुद्ध केला जातो आहे, त्याच्यामुळे बी जे पीची प्रतिमा उंचावेल की त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेलं प्रेम कमी होईल याचा विचार त्या यंत्रणांनी नाही केला, तरी मला असं वाटतं की हे 19 तारखे जे समजदार नेते आहेत भाजपमध्ये त्यांनी त्याचा विचार करावा की याचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर काय होईल. होत राहणार, आमच्या घरावर 17-18 वेळा धाडी पडल्या, आतमध्ये टाकल्यानंतर जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा धाडी पडतच होत्या. ते त्यांचा जो चाललाय हा कार्यक्रम, माझं म्हणणं एवढंच आहे की जनता सब जानती है. सांगोल्याचे आमदार शिवसेनेचे त्यांनी असा आरोप केला आहे की सांगोला कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप केले. सर 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 हिंदी में बताइए, हिंदी में बताइए किस तरह से सीबीआई और ईडी की कार्रवाई कर रहे हैं क्या? नहीं, ये बहुत मतलब कि गलत है. सिर्फ ये सरकार जो है इसको अस्थिर करने के लिए मंत्रियों के पीछे, और मंत्री अगर मानते नहीं तो मंत्रियों के जो दूसरे फैमिली मेम्बर्स है, परिवार है, उनकी बहनें हैं, वहाँ तक पहुँचना मैं समझता हूँ ये बहुत गलत बात है. और भाजपा को सोचना चाहिए क्या उससे इनकी लोकप्रियता महाराष्ट्र में बढ़ेगी या घटेगी, क्योंकि
इस देश ने ऐसा कभी देखा नहीं था। कोई बड़ा से बड़ा अभी कोई सेठिया होवे उसके ऊपर भी 2 या 3 दिन इनकम टैक्स के केस चलते थे। अभी तो एक छोटे से घर में जाके जो 15-15, 16-16 लोग हफ्ता भर बैठते, इसका मतलब क्या होता है? और वो गरीब जो बहनें हैं हमारी उनके पर, तो इसका परिणाम महाराष्ट्र में जो है भाजपा के उल्टा होने वाला है क्या? और ये महाराष्ट्र है ऐसे, ये जो वाक्या जो हो रहा है इससे कुछ पीछे हटने वाले लोग नहीं है। बीजेपी कितना इतना ज़्यादा दुरुपयोग कर रही है सीट किया और ईडी का, क्या बीजेपी क्या सत्ता में आने के लिए सब कर रही है? और क्या कर रहे हैं? अभी आप ही तो बोल रहे हैं सत्ता में आने के लिए ही तो कर रहे हैं, और जब आप बोल रहे हैं मीडिया वाले तो लोग भी वही बोल रहे हैं, और क्या है?